could do it with. असे पेरू बघितले ना लहानपणीची आठवण येते. लहान असताना असे पेरू जरा एवढे एवढ्या मोठ्या साईजचे झाले की लगेच काढायचे, दगडासारखे असायचे ते पेरू, तरी सुद्धा खायचो. आता पेरूची झाडं जरा कमी झाली आहेत इकडे आजूबाजूला, दिसत नाहीत पटकन. आणि आता काय मुलं येत ना रस्त्यावर, सोसायटीची मुलं बाहेर नाही पडत, त्याच्यामुळे पेरू राहिलेत सगळे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात सिम्पली सावन, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी चाललो आहे दुकानात, जरा थोडं काम आहे अगरबत्त्यांचं, ते करायचं आहे आणि काय नाही आहे, फक्त तेवढंच. एक दीड तासाचं काम आहे, ते करायचं आणि लगेच निघणार. एक काम करतो मी आहे ना, दुकानात जातो, तिथूनच गेल्यानंतर बोलतो. अरे एवढं कडक ऊन आणि हे मास्क, आणि बोलायला नाही जमत बाबा, कंटाळा आला मला. मी दुकानात जातो आणि आपण दुकानातच भेटू. आता पक्ष्यांना पण कळायला लागलंय वाटतं पाऊस येणार आहे. सगळे कावळे चिमण्या, स्पेशली कावळे, सगळ्या काट्या बिट्या उचलून घरटी बांधायला सुरुवात केली. चला आपण पण करूया सुरुवात, छत्र्या बित्र रिपेअरिंग करायला घेऊन. फायनली आलो बाबा दुकानात मी नट्टू काकांच्या, आणि नट्टू काकांनी आल्या आल्या मला खाऊ दिलाय. काय खाऊ दिलाय माहितीये का तुम्हाला? हे बघा, बदाम, एक ओला बदाम दिलाय, एक ओला बदाम दिलाय मला, आणि एक सुकलेला बदाम दिलाय मला. बोलले हे बदाम खा, चांगले असतात. पण हे बदाम साधे बदाम आहेत आपल्या झाडाला लागलेले, पण आपण मी फोडून बघतो ह्याला आणि तुम्हाला पण दाखवतो की आतमध्ये कसं असतं. आपण तोपर्यंत हे बदाम फोडूया दोन्ही पण. चला नट्टू काका फोडा बदाम, जोर लगा की हाश्य नट्टू काका तोडो. हा फुटा फुटा, हे बघा असा आतून सुकलेला असतो सगळा, असा हे सुकलंय म्हणून, नाही तर लाल लाल रंगाचा नाही. तिथं हा जोर जोर से मारो. हा फुटा 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 लागतंय. ये देख, अरे इतना सही निकला, अरे बापरे. हा बघा जो तुम्हाला सुकलेला दाखवला होता ना बदाम, त्याच्यामध्ये हा निघाला, केवढा असा आहे. चला नट्टू काका खाऊन दाखवा. पाणी भी निकल रहा है, नहीं उसको फोडो असा. एक असं लाल लाल निघतं, आणि हे जर तुम्ही खाल्लं ना तर सुक सुक असतं, चव नसते, पण लहानपणी मजा वाटायची खायला. जोरात जोरात मारो नट्टू काका, अरे वा जोर है नट्टू काका के हात में. हा नट्टू काका चव रहेगा इसको. हा बघा हा सुकलेला बदाम जो होता त्यातून निघालेला, केवढाचा आहे, तांदूळ गव्हाच्या आकाराचा एवढा आहे. खाऊन बघतो आणि सांगतो. हा काहीच नाही. आणि हा जो लाल भडक दाखवला होता ना, त्याचा हा एवढासा निघालाय, हा पूर्ण ओलाय. हा खाऊन बघ. हा मस्त ओला होता ना. नाही बदाम कसा होता? कुठे मी खाल्लाय, तुम्हीच खाल्लाय सगळा, मलाच दिला. खोबरं वाटतं खोबरं, जसं आपण शहाळामधलं खोबरं खातो ना, पातळ जाड पातळ जे काय खोबरं असतं तसं वाटतं. चला खूप बोललो बदाम पुराण, आता पुढे ब्लॉग सुरू करूया. मी दुकानात आलोय, अगरबत्त्या पॅकिंग करतोय. ह्या दोन पॅकिंग केल्यात आणि इथे एक आहे, ह्याच्या खाली आहे, ह्या पॅकिंग करायच्यात. आता ह्या पटकन पॅकिंग करून घेतो म्हणजे निघायला मोकळं. बरोबर, अमेझॉनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला आहे, जाऊन शॉपिंग करा. आणि हो, ज्या ज्या लोकांनी खाली दिलेल्या लिंकवरून शॉपिंग केली आहे त्या सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद. वेळेला जेव्हा केव्हा तुम्हाला अमेझॉनवरून शॉपिंग करायची असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, त्या लिंकवरती क्लिक करा आणि शॉपिंग करा. चला सगळी कामं झाली माझी, आता निघूया. हे बघा मला काय मिळालं, किती जणांना माहिती आहे हे काय आहे, ह्याला उंबर बोलतात.
आम्ही लहान असताना खूप खायचोय. आम्हाला असं वाटायचं की हे अंजीर आहे, ह्याला सुकवून अंजीर बनवतात कारण आतून थोडंफार अंजीर सारखं दिसतंय. एक मिनिट नट्टू काकांना सांगतो. नट्टू काका उघडा जरा, दोन तुकडे करायचे आतून दाखवायचे. हे बघा हे आतून असं दिसतं. कधी कधी ह्याच्या आतमध्ये मुंग्या पण असतात, त्या मुंग्या काढून खायचो आम्ही, पण खायचो. एवढं काय टेस्टी नसतं, ठीकठाक असतं. आज बऱ्याच वर्षांनी बघितलं, इच्छा तर झाली आहे खायची पण नको. बघू काय थोडा खाऊन. वास छान येतोय, पहिला जसा यायचा ना जुनी आठवण आली मला शाळेची. नको बाबा, खाली पडला होता, नको खाली पडला होता, नको झाडावरचा काढून खाईन मी, टाकून देतो. वातावरण तर ढगाळ दिसतंय आणि थोडे काळे ढग पण आलेले दिसतात. लवकरच येईल मला वाटतं पाऊस, आणि बरं होईल जर पाऊस लवकर आला तर. मी घरी आलो आणि बघतो तर काय, आणि हे बोंबील आहेत सगळे साफसूफ करून अजून कडक करायला ठेवलेत उन्हामध्ये. आणि डब्बा हा स्पेशली सुक्या मच्छीसाठी आहे. हे सगळं भरून ठेवले पावसाळ्याची तयारी. कधी पडला पाऊस तर थोडासा जवला आणि बोंबील असे तव्यावरती जरा टका टका भाजून खायला जेवणाबरोबर लोणच्यासारखे. आणि ते गर्दी आहे. मला सांगा किती जणांना कच्ची गर्दी खायला आवडते. मी कधीतरी खातो कच्ची गर्दी न भाजलेली. ढग दिसतंय. हवीच चमकली, पाऊस पडणार आहे. हो बघितलं किती ढगाळ वातावरण आहे, मस्त असे ढग दाटून आले. आता मस्त जोरदार पाऊस पडणार, इतकं गरम होत आहे ना, अशा पावसाची गरज आहे. आणि तसंही थोड्याच वेळापूर्वी मला खारघरवरून उडती उडती खबर आली होती, खारघरला धुवाधार धमाकेदार जोरदार पाऊस पडतोय. आता तोच पाऊस पुढे सरकत सरकत नेरूळ आणि जुईनगरला येईल. चला मग मी जेवून घेतो, पाऊस आला तर दाखवेलच तुम्हाला, नाही तर उद्या भेटूच. उद्या मला अगरबत्तीची डिलिव्हरी करायला जायचं स्पीड पोस्ट मध्ये, तर आपण तेव्हा भेटूच. तुम्हाला मी नेरूळ डेपोच्या समोर एक मोठं गार्डन आहे ते मी तुम्हाला बाहेरून दाखवेन. ऑफकोर्स, ओहो इंग्लिश शब्द, ऑफकोर्स आतमध्ये जायला एंट्री मिळणार नाही, बंद आहे. तर तुम्हाला मी बाहेरून नक्की दाखवेन ते. अरे एवढे दाटून आलेले ढग सगळे गायब झाले, एकही ढग नाही. हट्टे पाऊस काय आला नाही, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही. तर कालच मी तुम्हाला सांगितलंय की आजच्या दिवसात मी काय काय करणार आहे, तर तसंच होणार आहे. हा जो ब्रिज आहे तो साईबाबा सकाळी 10 इथून उतरून डायरेक्ट डेपो जवळ जातो, आणि डेपोच्या बाजूला पोस्ट आहे. आता मी आलो आहे पोस्टाजवळ, पोस्टात टाकतो कुरिअर आणि लगेच जातो घरी. हा सगळा नेरूळचा डेपो आहे, आणि या डेपोच्या बाजूला हे जे मार्केट दिसतंय हे जनता मार्केट आहे. मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे, सगळी टायपिंगची कामं स्टॅम्पचं सगळं इथे बनवतात. आणि इथून तुम्ही पुढे गेलात की डेपोला लागूनच पोस्ट ऑफिस आहे. 5 मिनिटात झालं, जास्त काही वेळ लागला नाही. मला वाटलं गर्दी असेल, आज सोमवार आहे तर काय गर्दी बिर्दी अजिबात नव्हती. आता तुम्हाला ते गार्डन दाखवतो, थांबा. हा जो रोड आहे ना इकडचा, हा रोड जातो डीवाय पाटील हॉस्पिटल स्टेडियम जवळ आणि LP जवळ. आणि हा साईडचा जो रोड आहे हा जातो नेहरू स्टेशन पर्यंत. मी जे तुम्हाला गार्डन बोलत होतो डेपोच्या समोरचं, हे गार्डन खूप मोठं गार्डन आहे. आणि ह्या गार्डन जर क्रॉस करून तुम्ही त्या बाजूला गेलात तर तिथे एक शनी मंदिर आहे, फेमस आहे शनी मंदिर. हे गार्डन आहे. इथून जे सरळ आहे ते क्रॉस करून तिथे आता खाली उतरायला आहे, तिथून शनी मंदिर आहे. शनी मंदिरच्या एका बाजूला कॅन्टीन आहे मिलिटरीचं, जिथे सगळं सामान मिळतं. हे पण बघण्यासारखं गार्डन आहे. कधी नेरूळला आलात ना ह्या गार्डनला नक्की विजिट करा. हे जे गार्डन आहे ना, ह्या गार्डनचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. नेहरू स्टेशनपासून चालत 15 मिनिटं जर डेपोला उतरला तर डेपोच्या समोरच आहे. आणि बघा इलेक्ट्रिक बाईक, मला वाटतं एक तर त्याचं भाडं तरी संपलं असेल किंवा बॅटरी तरी संपली असेल म्हणून अशीच सोडून गेलं मध्ये.
त्यांची माणसं ह्याच्यावरती ट्रॅकर लावलाय, त्याच्यावरून लोकेशन कळतं, येऊन घेऊन जातात मग. अच्छा, आज मला कळालं हा जो चौक आहे याला भवानी चौक बोलतात. मला माहीत नव्हतं या चौकाला काय बोलतात. आम्ही पोस्ट ऑफिस किंवा डेपो सर्कल बोलायचो याला. एका झटक्यात जे काय वातावरण बदललंय, इतकं मस्त वाटतंय ना. मगाशी एवढं गरम होत होतं अर्धा तासापूर्वी, आता इतकं थंड वाटतंय, थंडागार वारा सुटलाय. मला वाटतं अर्ध्या तासात पाऊस पडेल. आज घरी नाही जेवण बनवलं, आज बाहेरून जेवण आणलं. सानपाडाला एक हॉटेल आहे, आगरी हॉटेल आहे, त्यांच्याकडून ही भाकरी आणली तांदळाची. तुम्ही बघा किती नरम आहे भाकरी, ती एकदम सॉफ्ट आहे. ही आगरी पद्धतीने बनवली, आगरीच लोकांचं हॉटेल आहे ते. त्यांच्याकडून भाकरी आणली आहे, त्यांच्याकडून ही मिक्स भाजी आणली आहे, आणि त्यांनी घरी बनवलेलं लोणचं आहे. हे इतकं मस्त लागतं ना लोणचं. मला हॉटेलचं नाव नाही माहिती कोणतं आहे, मी विचारून सांगेन किंवा कधी त्या बाजूला गेलो तर तुम्हाला. चला मी जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. जर भेटतं आलं तर काय, जेवून झालं की अंग लगेच जड होतं. चला मग, माझं जेवून झालंय आणि जेवण इतकं छान होतं. जी भाजी बनवली होती आगरी पद्धतीने, ती इतकी छान होती की त्याला मटणासारखी चव येत होती. आणि एवढं छान जेवल्यानंतर माझे डोळे जड झालेत आणि मला झोप यायला लागली आहे. वेळ झाली आहे माझी झोपायची आणि हा व्हिडिओ इथेच थांबवायची. चला मग, मी तुमचा निरोप घेतो आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया पुढच्या वेळेला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चला येतो मी.